नमस्कार, मी वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आपली वास्तू शांत राहावी, समृद्ध राहावी यासाठी वास्तुशांतीचा एक विधी केला जातो. वास्तूच्या शुभमुहूर्तावर सर्व देवतांची स्थापना झाल्यानंतर सर्व देवतांच्या सान्निध्य अग्निनारायण प्रकट केला जातो आणि त्या अग्नीच्या सान्निध आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात, मग ते स्वयंपाकघर असेल किंवा अन्य कोणतीही रूम असेल, त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष खड्डा करून निक्षेपित केला जातो. पूर्वीच्या काळी खूप खोल खड्डा केला जायचा, कारण आपण जमिनीवरती म्हणजे पृथ्वीवरती राहायचो. पण आता हल्ली आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, त्यामुळे फ्लॅट सिस्टीममध्ये साधारणपणे 5 ते 6 इंचाचा खड्डा केला जातो आग्नेय कोपऱ्यामध्ये आणि हा वास्तुपुरुष पुरला जातो. मार्केटमध्ये मिळणारे वास्तुपुरुष हे अक्षरशः डुप्लिकेट असतात, अगदी 20 आणि 25 रुपयाला मिळतात. आणि अर्थातच हा वास्तुपुरुष सुवर्णाचा असावा असं शास्त्रात सांगितलं आहे. अग्निसन्निध्यर्थ्यांचे सौवर्ण वास्तुपुरुष स्थापना महमच करीशी असं म्हणून तो आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित केला जातो. आता हा सोन्याचा वास्तुपुरुष आणि त्याच्याबरोबरचं साहित्य काय असतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला हे साहित्य हवं असेल ऑथेंटिक, खात्रीशीर, तर तुम्ही जो नंबर दिला आहे त्याच्यावरती संपर्क करू शकता. अर्थात हा वास्तुपुरुष सोन्याचा आहे, त्याच्याबरोबर साहित्य जे पंचरत्न आहेत ती एकदम ओरिजिनल आहेत. आणि अर्थातच ओरिजिनल आणि सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे, त्या हिशोबाने त्याची किंमत देखील साधारणपणे 9-9.5 हजाराच्या घरामध्ये जाते. आपल्याला हा वास्तुपुरुष हवा असेल तर सोन्याचे भाव रोजच वाढत चाललेले आहेत, तुम्ही आत्ताच तो घेऊन टाका किंवा बुक करून टाका. हा वास्तुपुरुष कसा असतो, तो वास्तुपुरुषाचा सेट आपण आता पाहूया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे तो हा आहे वास्तुपुरुष, जो हा ही आहे सोन्याची काठी आणि हे आहे ध्रुव प्रतिमा. हे जे आहे ही औदुंबराच्या लाकडापासून बनविलेली पेटी आहे. हे औदुंबराचं लाकूड आहे, त्याच्यावर हस्तचिन्ह आहे. हा जो सोन्याचा वास्तुपुरुष तुम्हाला आम्ही देतो आहे त्याच्याबरोबर त्याच्या ऑथेंटिकेट असल्याचं सर्टिफिकेट आहे, ज्या ज्वेलर्सकडनं घेतलं आहे त्याचा पत्ता आहे, त्याचं वजन आहे, त्याची पावती आहे. या वास्तुपुरुषाबरोबरच आपल्याला पंचरत्न निक्षेपित करायचे असतात. या ठिकाणी पंचरत्न दाखवतो आहे. हा माणिक आहे, मोती आहे, पाचू आहे, पवळं आहे आणि पुष्कराज आहे. तुम्ही पंचरत्न बघितली तर तुमच्या लक्षात येईल की पंचरत्नाची क्वालिटी ही 1 नंबर आहे. साधारण 1.5 ते 2 कॅरेटच्या आसपासचं 1-1 रत्न आहे. 5 तर 3-4 कॅरेटच्या पुढचाच आहे. हे सगळी ओरिजिनल रत्न आहे, याचं पण सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. याच्याबरोबर आपल्याला समुद्राचा फेस आणि शेवाळ, हा समुद्राचा फेस आहे, हा हे आहे शेवाळ, ज्याला तुम्ही मॉस म्हणता, हे देखील त्याच्यात पुरावं लागतं. त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या ठिकाणची माती लागते, जसं की समुद्रातली माती, घोड्याच्या पायाखालची माती, वारुळाची माती, राजवाड्याची माती, स्थानिक नदीतली माती, रथाखालची माती आणि हत्तीच्या पायाखालची माती, ह्या सगळ्या माती आपण गोळा केलेल्या आहेत आणि या देखील या वास्तुपुरुषाबरोबर निक्षेपित केल्या जातात. सगळ्यात पहिल्यांदा या डबेमध्ये हा वास्तुपुरुष पालथा घातला जातो आणि जी सोन्याची काठी आणि जो ध्रुव पुरुष आहे तो भटजीला दान म्हणून दिला जातो. याच्याबरोबरच हे पंचरत्न आणि हे सर्व साहित्य डबीत किंवा डबीबाहेर त्या खड्ड्यामध्ये टाकून तो खड्डा बुजवला जातो. तर अशा पद्धतीने हा वास्तुपुरुष आपण आपल्या वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यात निक्षेपित करायचा असतो. जर तुम्हाला हा हवा असेल तर सोन्याचे भाव वाढत चालले, त्याच्या किमती पण वाढणार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आपण तो बुक करा आणि प्राप्त करा. आपण केव्हाही वास्तुशांती केली तरी तुम्हाला ही गोष्ट लागणारच आहे. ज्यावेळेस वास्तुशांती कराल तेव्हा तुमच्याकडे जे भटजी हे करण्यासाठी येणार आहेत वास्तुशांतीचं कार्य, त्यांना हे किट द्या आणि आपला वास्तुपुरुष योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने निक्षेपित करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.